नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मेगा भरतीशी संबंधित असणारा विषय म्हणजे मित्रांनो SC BC मराठा आरक्षण, आणि त्या मराठा आरक्षणाची आज न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत जाहिरात न येण्याचं कारण म्हणजे जी आरक्षणाची मराठा आरक्षणाची प्रक्रिया होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती, आणि ज्या काही संघटना होत्या त्या सांगायच्या की जोपर्यंत हा प्रश्न निकाली येत नाही तोपर्यंत कोणतीही जाहिरात काढण्यात येऊ नये, आणि त्यामुळे सरकारला मित्रांनो कोणतीही जाहिरात या ठिकाणी काढता आली नाही, आणि सरकारने सुद्धा ती जाहिरात काढली नाही, कारण त्यांनासुद्धा जोपर्यंत जे मराठा आरक्षणाचं न्यायालयीन प्रकरण होतं जोपर्यंत ते मिटत नाही किंवा त्याचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत सरकारला सुद्धा ही जाहिरात काढणं अशक्य होतं. त्यामुळे मित्रांनो आज जी सुनावणी होईल या सुनावणीवर मित्रांनो सर्व भरतीचं भवितव्य अवलंबून आहे. मोस्टली ज्या भरती म्हणजे मित्रांनो त्यामध्ये ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, लिपिक भरती, ज्या काही आपण जास्त करून ज्या भरतींचा विचार करतात की ही जाहिरात का निघाली नाही, फक्त वनरक्षक भरती निघाली, कृषी सेवक निघाली किंवा वित्त विभागाची भरती निघाली, पण ज्या भरतीची आपण सर्वजण वाट पाहत आहोत त्या भरतीची जाहिरात आणखी का आली नाही, त्याचं मुख्य कारण हेच आहे मित्रांनो, कारण जी आरक्षणाची 16% आरक्षणाची प्रक्रिया होती ती न्यायालयीन कचात्यामध्ये सापडली होती, आणि जोपर्यंत तो प्रश्न मिटत नाही तोपर्यंत बऱ्याच संघटनांचं म्हणणं होतं की कोणतीही भरती काढण्यात येऊ नये, त्यामुळे सरकारला कोणताही निर्णय घेता आला नाही, आणि आज मित्रांनो फायनल डिसिजन आहे, कारण 18 तारखेला आपल्याला माहित असेल 18 जानेवारीला सरकारने कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा हेच सांगितलं होतं सरकारने की जोपर्यंत न्यायालयीन अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणालाही SC BC 16% आरक्षणानुसार नियुक्तीपत्रकं देण्यात येणार नाही, जरी जाहिरात निघाली तरी. तर त्या आणि मित्रांनो सरकारने त्या ठिकाणी असंही सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिला होता, आणि मागासवर्गीय आयोगाची शिफारससुद्धा त्यांनी सांगितली होती की मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार ते आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे मोस्टली शक्यता आज आहे की मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकेल, आणि लवकरच मित्रांनो लवकरच म्हणजे कदाचित उद्या किंवा आज निकाल लागल्यानंतर सुद्धा जाहिरात पब्लिश होऊ शकते मित्रांनो. तर असं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो, आणि तुम्ही अभ्यासाशी स्टिकअप राहत चालू ठेवा. भरतीची जाहिरात मित्रांनो कधीही येऊ शकते, आजचा निर्णयावर सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मित्रांनो 100% आज माझ्या मते तर मित्रांनो जाहिरात येऊन जाऊ शकते येणाऱ्या 4-5 दिवसात, कारण आज निर्णय फायनल लागेल, आणि निर्णय लागल्यानंतर कदाचित आजही काही जागांची जाहिरात निघू शकते. मित्रांनो प्लीज तुम्ही अभ्यासाशी स्टिकअप राहा, बी पॉझिटिव्ह राहा मित्रांनो. तर मित्रांनो मेगा भरतीशी संबंधित हेच अपडेट होतं. आपलं मत काय प्लीज कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, आणि मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी परिपूर्ण अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.